भूमिहीन बेघर आंदोलन के संस्थापक जगदीश कुमार इंगले की उपस्थिति में फासे पादी समुदाय के गैर 7-12 कृषकों को उनके कब्जे वाली भूमि पर खेती करने से वन विभाग द्वारा ना रोका जाए, इस संबंध में कामिनी चौहान द्वारा फारसे पादी समाज के साथ प्रेस कॉन्फ्रेंस ली गई। इस प्रेस कॉन्फ्रेंस में जगदीश कुमार इंगले ने अन्य कई मुद्दों पर चर्चा की। बारा शेतकरी संघटनेच्या वतीने आज प्रामुख्याने पत्रकार परिषद घेण्याचे कारण असं आहे की सन 2023 चा खरीप हंगाम सुरू होणार आहे। खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी आमचे फासे पारदी समाजाचे लोक दरवर्षी जी जमीन मशागत करून पेरणी करतात ती जमिनीची मशागत करण्याकरिता गेले असता आमच्या कळम येथील फासे पारदी समाजाला वन विभागाकडून फार दादागिरी करण्यात आली। म्हणजे दरवर्षी जमीन पेरत होते, त्यांचं जीवनाचं साधन आहे ते, दरवर्षी करून त्याच्या जीवनावश्यक जिन्साची पेरणी करतात, परंतु यावर्षी मशागत करण्याच्या अगोदरच त्यांना अडथळा दरवर्षी धमके देतात। परंतु आता संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार हे थोडंसं संविधानात्मक मार्गाने आमचा पाठपुरावा सुरू असल्यामुळं जोपर्यंत शासन निर्णय निर्गमित होणार नाही कुठून तरी तोपर्यंत त्यांना अडथळे आणू नका, अशा पद्धतीचं एक पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारपर्यंत मेसेज गेला पाहिजे, त्याच्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे। नितीन गडकरी साहेब हे महाराष्ट्राचे खूप मोठे नेते आहेत, त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या आणि आता आहेत बी। त्यांना सांगितलं की बाबा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2018 सर्वांसाठी घरे 2022 धोरण त्यांनी घोषित केलं, मग 2024 सर्वांसाठी शेती 2024 धोरण घोषित करून शेतीचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी धोरण घ्या। आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा बोललो, देवेंद्र फडणवीस साहेबांना बोललो, परंतु तुम्ही नितीन गडकरी जरी आज केंद्राचे मंत्री असले परंतु सामान्य माणसाच्या विचाराशी त्यांची नाळ आहे, त्याच्यामुळे त्यांना विनंती केली ती मी, परंतु त्यांच्या कार्यालयातून सांगितले की एप्रिल महिन्या म्हणजे बुद्ध जयंतीच्या नंतरच मला वेळ आहे, वेळ भेटला नाही, असं काही नकारात्मक बोलले नाही साहेब, कार्यालयातून पॉझिटिव्ह आला आपल्याला, परंतु बुद्ध जयंतीच्या नंतर आम्ही तुम्हाला वेळ वगैरे देऊ, माझं जरी येणं झालं नाही तर मी VC म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सवर व्यवस्था करून तिथं उपस्थिती दर्शवेल म्हणत गडकरी साहेब।